अकोट विधानसभा क्षेत्रातील अकोट व तेल्हारा तालुक्यातील सर्व शक्ती केंद्र प्रमुख यांची बैठक आयोजित करण्यात आली. या प्रसंगी पक्षाचे यवतमाळ येथील पश्चिम विदर्भातील पक्ष संघटक म्हणून राजेश डांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत व अकोट विधानसभा क्षेत्राचे विकास पुरुष आमदार प्रकाश बाळसाकडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश भाजपा नेते तेजाव पाटील, विदर्भ ओबीसीचे संघटक श्री डांगे व महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सौकुसुमताई भगत, प्रभाकर मानकर, माधव मानकर, अशोक गावंडे, गजानन उंबरकर, नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे, संदीप उगले, डॉक्टर राजू नागमते, कनक कोटक, डॉक्टर शर्मा इत्यादींच्या उपस्थितीत शक्ती केंद्र प्रमुख यांनी दिलेल्या जबाबदारीचे कार्याचे आज आढावा राजेश डांगे यांनी घेतला. शक्ती केंद्र प्रमुखांना भूत समित्याची पूर्ण अहवाल जबाबदारीचे कार्यकारी माहिती घेतली. भूत समित्यांची पान प्रमुख नेमून दिलेल्या शक्ती केंद्र प्रमुखांची जबाबदारी, त्यांना सीमित म्हणून व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्याची जबाबदारी इत्यादींची इत्यंभूत माहितीचा आढावा माननीय राजेंद्र डांगे यांनी दोन्ही तालुक्यातील पदाधिकारी शक्ती केंद्रांना भूत समिती विस्तारत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अकोट मतदारसंघांची जबाबदारी दिलेले अकोल्याचे माजी महापौर विजय अग्रवाल यांनी प्रास्ताविक करून शक्ती केंद्र प्रमुखांना जबाबदारी युक्त मार्गदर्शन केले. यावेळी कोरोनाच्या या लॉकडाऊन मुळे गाजावाजा जाहिरातीबाजी न करता साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा गौरक्षणाला चारा देऊन वाढदिवस साजरा करणारे आमदार प्रकाश भारसाकडे यांचे समारोपीय मार्गदर्शनपर भाषण झाले. यावेळी हिवरखेड शक्ती केंद्र प्रमुख बाळासाहेब नेरकर, रमेश दुतोंडे, प्रवीण येऊ, महेंद्र भोपडे, पूजाजी मानकर, विजय देशमुख, पद्माकर आखरे, दिलीप पोटे, नंदू शिंदपुरे, व्यास राजेंद्र माहुरकर, किशोर सरोदे, अरुण ढोकणे, संजय राजनकर इत्यादी शक्ती केंद्र प्रमुख उपस्थित होते. आभार प्रदर्शन मंगेश चिखले यांनी मानले. MCA न्यूज करिता बाळासाहेब नेरकर.